अरे ये शेपर ले खाऊ लंग काय तुम्ही आपण कोर काम करा काय माहिती बाऊची मा बसली मंडळी 6 महिना जाऊन आता काय करती मग काय काय करती म्हणजे कोणत्या सणाला जायचं आपलं दिवसा जायचं रात्री रिटर्न व्हायचं पण आता ती जर नाही ऐकू लागली तिला लाज वाटायला पाहिजे का आपला आपली कोणाचा सावा आता काय करू आता सांग मी तुला आता नाही नाही कोणाचा सावा येऊ देस मग मी तिला दाखवतो तू काय करू कधी येणार आहे ती 6 महिने आज म्हटली येईल मग आता पाहतो तिचं काय तिचे नाटकच पाहतो नाही नाही 6 महिने नाही येणार आहे का हा तिच्या आईची 6 महिने नीती का 2 महिने नीती आता तिला फक्त नाही येऊ दे मग तिच्या पाहतो आज मी आणि तुला डायरेक्ट तुला सांगतो ना अरे माझा जेवढा अधिकार आहे बोलत तुझा जेवढा अधिकार आहे ना आहे ना सुन म्हणून तुला नाही बोलते घरात घ्यायची नाही हा मग आता तिला येऊ दे फक्त घरात चढून द्यायची तर पटायला पाहिजे रिमावली आज भांडे धुणं आमक दमक कोण करील तिच्या वयाला होतं का हे काम दिसली पाहिजे मला येतो ना ती थांब तू आता जाऊ दे मर्द आता थोडं हळूहळू कर तक तक करू नको जास्त जीवाला एक नंबर हळूहळू का अरे पण मग आता काय करती त्याला इलाज नाही जाऊ दे मर्दे बस इड जाऊ दे आता बस ये तू गे काय ते बाहेर बाय आता ती आली का मग मी तिच्या का पाहतो तू काय पाहतो काय काय करतो कसा करतो आता काय करतो काय करणार आहे तू आता काय करणार आहे तुला काय तू भीती का आता नाही भेट तर काय करू तू मग शांत टाक बा तू हा नाही बा तो बाय तुला टाकायचं तर तू टाक बाबा आता बाय तिला गण सांगतोय पण जर ती माझ्या हिशोबाच्या बाहेरच नाही आता ती अशी करून आणली आपण ते एक म्हणते ना ते काय अंगात ना अंगात काय म्हणते ते बाया बाया म्हणत राहते जुन्या बाया ते मला काही येत नाही आता मर जाऊ दे अंगा परी अंगा मारा चल सांगा हा बरं जाऊ दे येईल ती काळजी न करू तिला तर मी शेण टाकू भांडे घासू सगळं तुझं दूर करू स्वयंपाक करू वैरण काढी करू थांब आता आहे ना मी फोन करू का तिला लागलं मग कर बर काय म्हणते येते का ना येते पाहू दे मला नाही तर येईल मर दे नका तक तक करू फोनचा बरं फोन तर कर फोन तर कर फोन केला होता सकाळी मी तिला मग मग ती म्हटली मी निघाले मग आता काय राहू तेच फोन करायचे तिला काय तिला काय रेल्वे नाही यायचंय का हा ती कोणच्या तरी गाडी ती काय म्हटली मला आज मा काम आहे उद्या ते मा काम आहे परवा बँकेचं काम आहे परवा मा म्हातारा पडला परीक्षे कामाला लागेल काय तिच्या आईचे परीचय काम तिचे जावा तिचे शिका लय डोक्याला ताण झालाय भाऊ मला असं कुठं राहत काय मग येईल येईल काळजी न करू तू आता येईल येईल कर येईल आपल्याला गुडघे बसतो ना बाबा आता तुला गंज बस बस जाऊ दे आरामशीर बस ना तुला कुठे तक्त करायला लावली मी काही नाही पण मग आता एक घसणच आहे उचलणच आहे जाडणच आहे तुला जसं होईल तसं काम कर टेन्शन घेऊ नको तू तुला जसं होईल तसं काम कर बाय पायरी नको चढू माग सर आली पाय मांग 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 तू माग वय मांग काय थांब तुला घ्यायला येऊ हा तू बोंबाईली तुला 8 दिवस झाले ती माय म्हातारी मा नावाने गागू राहिली तिचे गुडघे दुखू राहिले तिला बसता येईना ना उठता येईना ना भाकर चुलीवर टाकता येईना ना मी भाकर टाकायला लावू काय तो थोबड घालू का एका राट्या तो काम करू का इडे मी वरून मला म्हणते तुम्ही कसाठी ती म्हातारी जाईल म्हणजे काय कस काय जाईल म्हणजे कस काय म्हणजे काय म्हणजे तू नाही दस काय मी आलो नाही काय तू घरातली मग मांडी घालो मग ती नॉर म्हणजे दमून आली म्हणजे काय व तिकडे म्हणजे काय मी पाणी गाला आईची मग आदर्श आत्याबाई पाणी द्या आयदर्श काय तुका काय काय कमून आणलं काय आत्याला काय आमच्या नाही आत्याबाई पाणी द्या नाही मग तुझ्या येईल ना मग कशी येईल म्हणजे उचल मरले तिकडे एखादा पाहिजे मी दुसऱ्याचा करून नाही आणि मग पोळा काल झालाय का पोळा होऊन 8 दिवस झाली 8 दिवस काय करीत होती तू माझ्या तो पाची बहिणी आल्या का त्या काय द्यायच्या उरावं बसली ते तू अशी काय एखाद्या मुरग्यावानी का कोंबड्यावानी टुकुक टुकुक जाण्या खाती अशी काय करती जरा माणसा जरा मुरगा असं अंगव नको येऊ हा बरं मार बरं मार 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 बरोबर आहे मला तरी दुसरी आलं तर तू मारच फक्त मार असं नाही म्हणते मी काय झाला उशीर काय काय उशीर झाला निघ निघ दिले काय झाला उशीर तुला किती बोलती मला जरा काय बोला बोलती म्हणजे माझ्या आईचं नाव नका घेऊ
आई बाप मजा ईश्वर प्रेम है, काशी करू नका, तुम्हाला सांगतो तो त्र्यंबकेश्वर करू नका, हिमालय करू नका, त्यांच्या पायाशी डोकं ठेवा तुम्ही, मग तुम्हाला कळेल काय येत सगळ्यात खरं प्रेम ते आई बापा मध्ये राहत. आई बापाची सेवा करणं म्हणजे ईश्वर सेवा आहे ती, लक्षात असू दे. मी तुला स्वतः सांगतो कुठल्याच दगडाचा पाया पड नको, कुठल्याच मंदिराचा पाया पड नको, फक्त तिच्या पाया पड. तुझी आई कसे काळ त्या आई बाप, तुझ्या आई बापाला अशीच म्हणते का तू राहते मग राहते का तुझ्या तो भाऊ आहे का घरी तिथे राहिल्या का त्या तर बोंबाल्या असं नवऱ्याचे फोन आले असं टपक्यात पळाले असतील त्या आणि मग तू कशी थांबली तिथे ना लाडाची सगुना तुझी आईची तो बापाची ना बोल ना काय म्हणते चुकलं तरी काय चुकलं का 8 दिवस तुझ्या आई तिकडे गेली वरून चुकलं का 1 दिवस तुला रिटर्न व्हायला लावलं होतं म्या एक लईतले दुसरा दिवस ठीक आहे तू जायला का 8 दिवस थांबली म्हातारीने येण्यावर का भाकरी कर भांडे गस मरत का काय तू आता लय भारी तू गेली तर लय भारी काम होऊन जाईल मी काय बसा काय बसा काय का कुत्री आणि भूकत कोण मारते तिला गाला टाकते तिच्या वाल्या नाही नाही बायको म्हणून काय उरव बस ती मावाल्या धरा ना काय धर हान तिला ठे जर थोडीशी काय तिच्या रक्षे हर तिला बैल पाय माग बैल म्हणजे ऐका ना झाली चूक तिच्या बापाला फोन करू मर तिच्या कुठे मागे लागे ती कर तिच्या बापाला फोन तू आवाज कर नका उलटा आता तिचा पट्टा नाही येत आवाज त्या महाईला मी काय म्हणते तू झाली ना चूक मी घासते ना भांडे काय भांडे कसं झाले आता काय डबल घासते मी घासते तू घासले मग काय ते राहिले का बरं चाल तुम्ही सगळे जेवण करून घ्या तो स्वयंपाक केलाय का स्वयंपाक केलाय का तिला जाऊन का चूल खाती काय तुझ्या घरून भाकरी आणली 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 का मिरची आहे काच्या भाकरी दिल्या तुझ्या काच्या दिल्या का तुझ्या रेशन तुझ्या तुम्ही आवकत ना माझ्या आईच्या पण मग काय कोळ्या करायचे तर बाजूचे रेट कोणी घेऊन आली ना तू काय काळच्या भाकरी आता खायला आम्हाला देऊ राहिली सांग तू म्हातारीचा नरडा अटकली भाकरी तुकडा काय करायचं म्हणजे आम्ही त्या तुझ्या आईने ध्यानावर दिल्या का नाही म्हणत मर्दे माय येईन बाई खाई जाशा तशा बरं जाऊ ना आता सोडून नाही नाही तुला मी सांगून देतो याच्यानंतर तुझ्या माहिती खरं सांगतो तुला कुठल्या सणाला जायचं असेल सकाळच्या गाडीने जायचं रातच्या गाडीने रिटर्न व्हायचं तुला थांबायचं तर थांब नाही तर तुला वाचून आमचं काही घर आडलं नाही माझे आई मला लागलं दुसरी दुसऱ्याचा करून आणू दुसऱ्या तांदळाचा आहे मी काय टेन्शन घेऊ नको कारण त्यांची ईश्वर आहे तू मागाडळ माझे ते ईश्वर आहे मी त्यांची सेवा जर केली तर अशा हजारो बाया मला पाहायला भेटतील आम्ही काय सांगतो तुला सासूबाई व्यवस्थित बोला मा बहिणी चांगले म्हणून मग मग चांगले 6 महिना माझ्या राहते तुला बहिणी का 6 महिने राहते का अहो ना मी ना तुम्हाला काय सांगत एक मिनिट अहो ना आम्ही 5 बहिणी ना जमा झालो पार्टी केली आम्ही म्हणजे तुम्हाला तिकडे आनंद घ्यायचा आमच्या जीवाचा दुखात का आम्हाला इड तू तिकडे मजा करायसाठी ना आम्ही दुखात 6 महिना बरं ठीक आहे जाऊ दे मर्दे तुला एवढं नि माफ करतो मी चाल जाऊ दे मर्दे आता लाट धरते जाते कानातलं बिनातलं आमच्या जाऊ दे ती चालली नाही तू जाती ना जाय मी मी चा करून आणते तुम्हाला आम्हाला आम्हाला नको चहा मी घरात जाते ना ले दमले आराम करते मी घरात जाऊ नको मग कर खाशी ब टेन्शन घेऊ नको मर्दे या आताच्या पूर्वी ना आपण किती यांना सुधारायचा प्रयत्न केला ना तर यांचे तोंड काय जनवणी किती काय केलं ना आपण जे पहिले जुन्या बाया होत्या त्या जुन्याच बाया मर्दे चाल घर काय लढवा करता आणि घ्यायचं करील आपण मर्द जाऊ दे चाल